कळंब तालुक्यातील बोरवंटी इथल्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. याचा सर्वाधिक फटका इथल्या शाळकरी विद्यार्थ्यांना बसतोय. रस्ते खराब असल्यामुळे अक्षरशः चिखल तुडवत विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतंय. पाहूयात एक रिपोर्ट. हा आहे बोरवंटी या गावाला कळंब ढोकी या मार्गाने जोडणारा रस्ता. बोरवंटी गावच्या ग्रामस्थांना गावातून बाहेर पडण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावरती पडलेले खड्डे पाहून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडेल. पावसाळ्यात रस्त्यावरती साचलेल्या पाण्यामुळे चिखल तर होतोच, त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करत रस्ता काढावा लागतो आणि उन्हाळ्यात संपूर्ण रस्त्यावरील खडी पसरते, त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. बोरवंटी ते कळंबढोकीला जाणाऱ्या रोड पासून बोरवंटी गाव 4 किलोमीटर आतमध्ये आहे. आम्हाला शाळेत जायला उशीर होतो, रस्ता खराब असल्यामुळे गाडीचे टायर पंक्चर होतात, शाळेला नुकसान पोहोचते. पाऊस पडला की रस्त्यामध्ये खड्डे साचतात, गाडी अडकते, कधी गाडी पाणी साचल्यामुळे रोडवर चिखल साचतो, चिखलात गाडी फसते. पावसाळ्यात रोडवर पाणी साचते, रोड खराब असल्यामुळे शाळा कधी कधी बुडते, गाडी कधी कधी पंक्चर होते. गावात फक्त इयत्ता 4th शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेर गावी जावं लागतं, परंतु या खराब रस्त्यामुळे बसेस गावात यायला तयार नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनांनी शाळेपर्यंत प्रवास करावा लागतो आणि याचा मोठा फटका त्यांच्या शैक्षणिक वर्षावरती होतो. बाहेरगावी लाभार्थ्यांची वेळेवर सोय होत नाही आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचं सुद्धा नुकसान होत आहे. गाड्या वेळेवर येत नाहीत, लेकरांचं वेळेला उरकत नाही घरचं. समजा माता सगळ्या शेतमजूरच आहेत, शेतात जायचं म्हणलं तर लवकर उरकत नाही आणि नंतर रस्त्याचा तर जास्तच प्रॉब्लेम आहे. जर रस्ता म्हणजे असं चालत जायचं म्हणलं तर 5 किलोमीटर चालत जावं लागते गावाच्या बाहेर. पावसाळे तर काय नाही, एकदम उग घोटा येत खाली पाय जातात. जवळ्याला जायचं म्हणलं तर जवळा रोड नाही, इकडं कोथळ्याला जायचं म्हणलं गाडी चालवताना त्रास होत आहे. 4 मुंगरूपाटी ते बोरवंटी 4 किलोमीटर अंतर आहे, खूप त्रास होत आहे. उन्हाळ्यात तर खडी सगळी उघडी पडते, मग ती गाडी पंक्चर होणं, शाळेला उशीर होणं, ते लय त्रास होत आहे जास्त. विद्यार्थ्यांबरोबर ग्रामस्थही या रस्त्यामुळे त्रस्त आहेत, यामुळे याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावरच उतरावं लागेल असा इशारा इथल्या ग्रामस्थांनी दिलाय. ओमकार कुलकर्णी, AM News, कळंब. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.